आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चिंचवडच्या गोधडे कुटुंबियांनी अनाथ आश्रमात केले दूध वाटप. दूध बंद आंदोलन काळात सामाजिक कार्य. शिरोळ तालुक्यातील चिंचवड येथील शेतकरी गोधडे कुटुंबियांनी दूध बंद काळात सामाजिक बांधिलकी जपत शिल्लक राहिलेले दूध अनाथ आश्रमात वाटप केले. चिंचवड येथील गोधडे कुटुंबियांच्या बाळकृष्ण मुक्त गोठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात दूध उत्पादित होतं. गेले 4 दिवस स्वाभिमानी संघटनेने दूध बंद आंदोलन पुकारलं असल्याने मोठ्या प्रमाणात दूध शिल्लक राहत होतं. मात्र कोणत्याही प्रकारची नासाडी न करता गोधडे कुटुंबियांनी दूध अनाथाश्रमात वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या कुटुंबाने आपल्या गोठ्यातील जनावरांचे दुधाचे मसाला दूध तयार करून ते घोसरवाड येथील जानकी अनाथाश्रमात वाटप करण्यात आले. यावेळी सुजित गोधडे, सौरभ उद्गावे, अभिजित मादनाईक, ऋतुराज मानगावे, दर्शन रणखांबे, प्रशांत चौगुले, हर्ष गायकवाड, अभिजित कोळी आदींनी आश्रमात जाऊन दूध वाटप केलं. यावेळी आश्रमाचे संचालक उपस्थित होते. महानकर न्यूज साठी चिंचवडहून कृष्णा हेगांना.